कुटुंबा विषय लग्न आहे आणि समाजा विषय मोठ आहे. त्याशिवाय जे जे काय आहे ते त्यांनी समाजासाठी काम केलं. या भूमिकेमुळेच कदाचित त्याच प्रशासक म्हणून मला फार मोठ्या जबाबदाऱ्या आमच्या विलया पार पाडण्यासाठी. हां नमस्ते नमस्ते. मला कधी पत्रकार आम्ही आई वडील म्हणून फार समाधानी आहोत, कारण त्यानं जे आतापर्यंत कष्ट केलं, अभ्यास केला, त्याचं त्याला योग्य बक्षीस मिळालेलं आहे असं आम्ही समजतो. आणि सगळ्यात मोठा आनंद यासाठी होतो आहे की अगदी लहानपणापासून त्यानं स्पर्धा परीक्षेच्या तयारी असतील किंवा स्कॉलरशिप असतील यामध्ये सातत्यपूर्ण यश मिळवलं होतं. आणि आपल्या भागातील शावडीसारख्या आमच्या भागातील मुलांना एक प्रेरणा म्हणून त्यानं झालेलं काम हे उपयोगी पडेल असं मला वाटतं. शिक्षणाच्या बाबतीत त्याला काय अडचणी आल्या होत्या? हो, अतिशय दुर्गम भाग होता वीरवाडी त्यावेळी, आणि अशा शाळेमध्ये तो शिकत होता आणि सगळ्या सुविधा आम्हाला देता येत नव्हत्या. परंतु त्याही परिस्थितीमध्ये त्यानं स्कॉलरशिप मिळवली होती. इतर मुलंही त्यावेळी स्कॉलरशिपला आली होती वर्गातली. आणि त्यानंतरसुद्धा आमचा भाग हा तसा साधारणपणे जास्त पावसाचा आणि दुर्गम आहे, तरीसुद्धा या भागामध्ये त्यानं कुठल्याही कॉन्व्हेंटला वगैरे अशा शहराच्या ठिकाणी अभ्यास न करता आपल्या बांबोडीसारख्या ठिकाणी त्यानं अभ्यास केला, बांबोडीच्या हायस्कूलमध्ये अभ्यास केला आणि एन टी एस सी सारखं त्या काळामध्ये त्यानं फार मोठं एन टी एस सी स्कॉलरशिप मिळवली होती. हे त्याच वेळी आम्हाला चुनौती त्याची दिसून आली होती की तो आपल्या आयुष्यात काही ना काही करणार.